नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक द्राक्ष शेती करणाऱ्या दिंडोरी आणि निफाड तालुक्याला गारपिटीचा प्रचंड तडाखा बसलाय. या परिसरातल्या 3000 हेक्टरवरच्या तर संपूर्ण जिल्ह्यातल्या 7000 हेक्टरवरच्या द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्यात. इथली द्राक्ष 50 ते 60 रुपये किलोनं विकली जाणार होती, त्याला आता 10 रुपयांचा भावही मिळत नाहीये. पण आता शेतकऱ्यांच्या मदतीला वायनरीज धावून आल्यात. ही द्राक्ष घेऊन वायनरीत मोठ्या प्रमाणावरती क्रशिंग सुरू आहे. फरवरी एंड में जो पाऊस पडली आहे त्याच्यावर भरपूर शेतकरी आमच्याकडे आले होते आणि त्यांचे फक्त टेबल ग्रेप्सचे द्राक्ष एकदम त्यांची कोई घेणार नव्हता, तो त्याच्यासाठी आम्ही मदतीचे डिसिजन घेतला आणि आजपर्यंत आम्ही सरासरी 2500 टन टेबल द्राक्ष का गालप केलेला आहे. जे द्राक्ष बेदानाला चालले नाही आणि खाण्यासाठी पण चालले नाही, ते जाणे क्रशिंगसाठी वापरलं गेलं, त्यामुळे जो इनडायरेक्ट व्हॅल्यू ॲडिशन झाले तर तो शेतकऱ्यांना डायरेक्ट बेनिफिट मिळालेला आहे. सर्व वाईन इंडस्ट्री मिळून साधारण आत्तापर्यंत 4000 टनापर्यंत क्रशिंग केलेलं आहे आणि अजून 4000 टनापर्यंत किंवा आमचा प्रयत्न असेल जेवढे या क्लायमेटमध्ये द्राक्ष खराब झालेले ते जेवढं जास्तीत जास्त क्रश करता येतील असा आमचा प्रयत्न असणार आहे. सध्या नाशिक जिल्ह्यात 25 कोटी लिटर इतकी साठवणूक क्षमता वाईन करता आहे. यासाठी या हंगामात एकूण 18000 टन द्राक्षांचं गाळप होणार आहे. शिल्लक 8000 टन द्राक्ष ही गारपीटग्रस्त शेतकऱ्यांकडून घेऊन गाळप होऊ शकतं, त्यासाठी वाईन उत्पादकांनी तयारी केली आहे. आतापर्यंत वाईन उत्पादकांनी गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या 4000 टन द्राक्षाचं गाळप केलंय. उर्वरित 4000 टन द्राक्ष तातडीनं गाळपाकरता वाईन उत्पादकांनी पुढाकार घेतलाय, त्यामुळं या शेतकऱ्यांना आर्थिक आधारही मिळालाय. द्राक्ष जे पीक आहे ते अतिशय धोक्यात आलेलं आहे, तर त्याला आता पर्याय नसल्यामुळे जे आता वाईनरी जे उद्योजक जे आहे तर ते आता थोडाफार प्रमाणात द्राक्ष घेऊ राहिले आणि नाही काय त्याच्यातून 2-5 हजार रुपये शेतकऱ्यांना भेटतील अशी आशा आहे. आता सांगली, बारामती आणि पुणे इथल्या वाईनरींनी पुढाकार घेतला तर या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचं दुःख हलकं व्हायला आणखी मदत होणार आहे. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.